घडामोडी. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना यांची युती होणारच असा विश्वास व्यक्त करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सामन्यातून फटकारण्यात आले. फडणवीस सरकारला 5व्या वर्षात आगामी धोक्याची चाहूल लागल्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांना शिवसेना प्रेमाचा पाना फुटल्याचा टोला शिवसेनेने लगावलाय. आगामी निवडणुकांमध्ये भाजपने शिवसेनेला गृहीत धरू नये, कोणत्या दिशेने जायचे ते आम्हीच ठरवू, सकव्याच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज नाही असा इशाराही सेनेने दिलाय. तसेच हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊ नये वगैरे दाखले आज दिले जातात. 2004 साली हा हिंदुत्ववाद व मतविभाजनाचा विचार कोणत्या कन्वर्टीस खोचून ठेवला होता असा सवालही शिवसेनेकडून उपस्थित करण्यात येतोय. मोदीच्या भाग्याने प्राप्त झाले ते सामनाच्या आगीने जळून खाक होईल. मुख्यमंत्र्यांना सकाळी उठून सामना वाचावाच लागतो. सामना हा जनतेचा लाऊडस्पीकर व खोटारड्यांचा आरसा आहे अशा शब्दात शिवसेनेने फडणवीसांना खडेबोल सुनावले आहेत. ठाणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सरकारचे 4थे वर्ष साध घालत कार्यकर्त्यांनी मुंडन देखील केले. भाजप सरकारच्या कारकिर्दीला 4 वर्ष झाली असून या 4 वर्षात महागाई, शेतकरी आत्महत्या, घोटाळे, बेरोजगार, महिलांवरील अत्याचार, सामाजिक तेढ, अशांत व अर्थशून्य झाले आहे असे सर्व आरोप करीत ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरकार विरोधात 4थे वर्ष श्राद्ध घालण्यात आले. दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंडन करून सरकारचा निषेध देखील व्यक्त केला. पुण्यातील शुक्रवार पेठेतील शिंदेआळी येथे भर दिवसा एका युवकावर गोळीबार झाला असून तो युवक गंभीर जखमी झाले असल्याची घटना घडली आहे. पुणे शहरातील शुक्रवार पेठ येथे मंगेश धुमाळ या युवकावर गोळीबार करण्यात आला असून कोयत्याने वार करण्यात आले. या जखमी मंगेशने जवळच असलेल्या खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मंगेशला तत्काळ ससून रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून गोळीबार करणाऱ्याचा शोध घेण्यात येतोय. मागील मतभेदातून मंगेशवर गोळीबार झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येते. मात्र गोळीबार करणारे कोण होते व त्यांनी कुठल्या कारणाने गोळीबार केला हे अद्याप स्पष्ट झाले नसून खडक पोलीस सध्या परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. फरार उद्योगपती विजय माल्ल्याच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास अधिकारी असल्याचे भासून 8 जणांना 45 लाख रुपयांना फसवल्याची घटना घडली आहे. आरोपी विजय मल्ल्याच्या आर्थिक ताफ्यातील जप्त केलेल्या महागड्या SUV गाड्या स्वस्त दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्याच्या या आमिषाला भुलून तक्रारदारांनी त्याच्या खात्यात ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर केली. खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून आरोपीने RK सिन्हा, राजीव कुमार सिंग अशी बनावट नावे धारण केली होती. खारघरमध्ये 7 व CBD मध्ये एका व्यक्तीला त्याने गंडा घातला असून शिवाय त्याने सप्टेंबरमध्ये CBD तील एका व्यक्तीला 4.25 लाख रुपयाला फसवले होते. जेव्हा पोलीस आरोपीच्या CBD येथील निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी आरोपीबद्दल काहीच माहीत नसल्याचे सांगितले. आरोपी सध्या बिहारला निघून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. दिवाळीत ST ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण बातमी. दिवाळीत गावी जाणाऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरात 10% वाढ करण्याचा निर्णय घेतला असून 1 ते 20 नोव्हेंबर पर्यंत ही दरवाढ कायम असणार आहे. ST महामंडळाने दिवाळीत 1 ते 20 नोव्हेंबर पर्यंत 10% तिकीट दरवाढ लागू केली. दिवाळीच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी वाहतूक लक्षात घेऊन महामंडळाने ही वाढ केली. गेल्या वर्षी महामंडळाने 20%, 15% व 10% अशी वाढ केली होती. या भाडेवाढीमुळे ST महसुलात काही प्रमाणात भर पडणार आहे. ST धोरणानुसार गर्दीच्या हंगामात महसुलात भर पडण्याच्या दृष्टीने भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आलाय. मागील काही दिवसात ST महसुलात झालेली घट पाहता हा योग्य निर्णय होईल. मात्र या कारणाने सामान्य नागरिकांना त्याचा भूर्दंड बसणार आहे. कुपोषणाच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने अनेक आक्रमक आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले. मात्र यावर अंमलबजावणी न झाल्याने संतापलेल्या 50,000 श्रमजीवी कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50,000 श्रमजीवी कार्यकर्त्यांनी एल्गार मोर्चा काढला. ठाणेसह पालघर, रायगड, नाशिक व मुंबई आदी जिल्ह्यातून कार्यकर्ते ठाणे शहरात आले. वाहनांद्वारे ठाणे कारागृहामागील साकेत मैदानावर एकत्र येऊन त्यांनी कार्यालय गाठले. मागण्या मंजूर होऊन लेखी आश्वासन मिळेपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानंतर मुंबई व ठाण्याच्या वेशीवरील मुलुंड टोलनाक्यावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासोबत अनेक बैठका व आश्वासने दिली. मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नाही. कुपोषणासारख्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासह जिल्ह्यामधील ठिकठिकाणची रिक्त पदे तत्काळ भरती करणे, आरोग्य केंद्र, आश्रमशाळेची दुरुस्ती करणे, तज्ज्ञ डॉक्टरशी कमतरता दूर करणे इत्यादी प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. औरंगाबाद शहरात पाणी
दिवसेंदिवस गंभीर होत असून यामुळे नागरिकांनी आता सरळ पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहरात पाण्याचे प्रश्न वाढत चालले असून शहरातील सामान्य जनता मात्र या नाहक त्रासाला कंटाळून गेली. नागरिक अतिशय आक्रमक झाल्याने ते कर्मचाऱ्यांना मारहाण करायलाही मागे पुढे पाहत नसल्याचे चित्र दिसून येते. यामुळे काही कर्मचाऱ्यांनी काम बंद पुकारलं होतं. मात्र या दरम्यान महापौर नंदू घोडेले व महापालिका आयुक्त निपुण कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांची समजूत काढली व हल्लेखोरांना ताबडतोब अटकेसाठी भेटण्यात येईल व भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. नालासोपारा येथील चाइल्ड हेल्थ फाउंडेशनच्या नावाखाली अपंग मुला मुलींना भीक मागायला लावून फंड गोळा करायला लावणाऱ्या संस्थेच्या मॅनेजरला महिलांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. नालासोपाऱ्यात कळंब राजोडी वसई पश्चिम या परिसरातील बंगल्यात जाऊन संस्थेला डोनेशनच्या नावाखाली अपंग मुलांमुलींकडून दारोदार भीक मागवून डोनेशन घेतलं जात होतं. दिवसाला 1000 ते 1500 रुपये व सुट्टीच्या दिवशी तर 2000 रुपये आणायचे असं सक्तीचं केलं जात असल्याचे प्रिसिला इमॅन्युअल या 20 वर्षाच्या अपंग मुलीकडून सांगण्यात आले असून जर पैसे गोळा केले नाही तर अपंग मुला मुलींना बेदम मारहाण केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव पीडित मुलीच्या तक्रारीनंतर उघड झालं आहे. याबाबत मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी तुळीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अमन पांडे या संस्थेच्या मॅनेजरला अटक करण्यात आली. नमस्कार, मी पूनम, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत आधार स्पेशल या कार्यक्रमात एक सामाजिक व्यक्तिमत्व. प्रवासी वाहन चालक व मालक यांना व्यवसाय करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या सर्व समस्या कशा पद्धतीने दूर ठेवता येतील हीच दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवत संजय हारनोळ यांनी जय संघर्ष सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. चला तर पाहूयात या संदर्भात आधार न्यूजशी केलेली बातचीत. जय संघर्ष सामाजिक वाहन चालक सामाजिक संस्था असून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय माणिकराव हारनोळ हे आहेत. प्रवासी वाहन चालक व मालक यांना आपला व्यवसाय करताना दूरदूर अंतरावर जायला लागते. अशा वेळेला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. याचाच एक भाग म्हणून या सर्वांना आपला व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणी कशा पद्धतीने दूर करता येतील याचा दूरदृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून संजय हारनोळ यांनी काही दिवसांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेचे जाळे अल्पावधीतच संपूर्ण देशभर पसरले आहे व याचा अत्यंत चांगला फायदा वाहन चालकांना होत असून त्यांना त्वरित मदत मिळते. यामुळे या संस्थेचे सभासद दिवसेंदिवस द्विगुणित होताना दिसत आहेत. याचे संपूर्ण श्रेय श्री संजय हारनोळ यांना जाते. तर अशा या जय संघर्ष सामाजिक संस्थेला आधार न्यूजचा सलाम. वाहन चालक म्हणजे किती अपमानास्पद जीवन जगतो याचं स्वतः मी वाहन चालक झाल्यानंतर हे मला समजलं आणि त्याच्यानंतर मला ही कल्पना सुचली आणि फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमाने मी वाहन चालकांना एकत्रित केलं आणि ह्याचा फायदा प्रत्येकाला आता भेटू लागला. व्हॉट्सअपच्या माध्यमाने आमचे ऑल महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण ग्रुप आहेत. देशामधील प्रत्येक धार्मिक स्थळी आणि पर्यटनस्थळी पण आपले ग्रुप आहेत. त्या त्या ठिकाणी गाडी ब्रेकडाऊन झाली किंवा अपघात झाला अशा वेळेला आमची संस्था तिथं 108 पेक्षाही तात्काळ मदतीला धावून जाते. महाराष्ट्रामध्ये असा एकही तालुका किंवा एकही मोठं गाव नाही आहे की ज्या गावामध्ये आमचे सदस्य नाही आहे. आणि आता 50% गुजरात, 50% MP, कर्नाटकाचा मराठी पट्टा, गोवा हे पूर्ण व्यापलेलं आहे. आमचे उद्दिष्ट असे आहेत की जे वाहन चालकाला एक तर साधारण 6 ते 10 हजार पगार आहे, तेवढ्या तुटपुंज्या पगारात त्यांचा भागत नाही. म्हणून तो त्याच्यासाठी ह्या ड्रायव्हरला असंघटित कामगारामध्ये समाविष्ट करून घेणे, जे नोंदित बांधकाम व्यावसायिक आहे त्यांना ज्या फॅसिलिटी आहे गव्हर्नमेंटच्या त्या त्यांना देणे, शेतकरी, शेतमजूर, कारपेंटर, कारागीर ह्यांना गव्हर्नमेंट जर पेन्शन देते तर माझी मागणी आहे सरकारला
ड्रायव्हरला सुद्धा पेन्शन योजना लागू करावी. राजकीय धोरण असं आहे की शिक्षकाचा शिक्षक आमदार होऊ शकतो, इतर क्षेत्रातले भरपूर आमदार आहेत. ड्रायव्हरला मतदानाचा सुद्धा अधिकार असून उपयोग नाही आहे. शिवसेना, दलित, पॅंथर, रासप, बंजारा टायगर फोर्स, शेतकरी कामगार पक्ष, लाल बावटा, हे जसं पक्षात रूपांतर झाल्या आणि आज त्यांचे प्रश्न ते मांडू लागले विधानसभेत, तसं मला बी वाटतं की माझा बी ड्रायव्हर राजकारणात सक्रिय व्हावा. नटच्या कंपनीमध्ये तिथं नटाला टॅक्स लावता, बोर्डला टॅक्स लावता, टायराला टॅक्स लावता, ट्यूबला टॅक्स लावता, सीटला टॅक्स लावता, चेशीला टॅक्स लावता, बॉडीला टॅक्स लावता. ती गाडी परत आर टी ओला कंपनीत गेली, कंपनीवाला त्याचा टॅक्स लावतो, आर टी ओला गेली, आर टी ओ टॅक्स लावतो, तरीही टॅक्सी गाड्यांना परत पर सीट गव्हर्नमेंट टॅक्स लावत आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये टॅक्सीचं प्रमाण कमी आणि महाराष्ट्राचा टॅक्स पण जास्त आहे, आवाजही टॅक्स आहे. पूर्वी जेव्हा मोबाईल भारतामध्ये लॉन्च झाले तेव्हा सिम कार्डला 2000-2000 रुपये BSNL ऑन द्यावं लागत होते, 40,000 मोबाईलला द्यावं लागत होते, तेव्हा नगण्य मोबाईलची किंमत होती, नगण्य संख्या होती. जेव्हा ह्याचे रेट कमी केले गेले तेव्हा मोबाईलची संख्या जास्त वाढली, एका घरात 5-5, 6-6 मोबाईल आहे. जर गव्हर्नमेंटने ह्या टॅक्स जर कमी केला तर टॅक्सी गाड्याचं प्रमाण वाढेल आणि गव्हर्नमेंटच्या महसुलामध्ये अजून वाढच होईल, कमी होणार नाही. त्यासाठी माझी गव्हर्नमेंटला विनंती आहे की हा जर तुम्ही कारचा 4 सीटचा टॅक्स आकारताय, बसचा 50 सीटरचा जर टॅक्स आकारताय, तर तुम्ही हे टॅक्स जर कमी केला तर महाराष्ट्रात एकही गाडी चोर टॅक्सी राहणार नाही. परिणामी त्याचा फायदा प्रवाशाला होईल, ड्रायव्हरला होईल, गाडी मालकाला होईल. आज गाडी मालकाची अशी खस्ता हालत आहे टॅक्सीवाल्याची, विशेष म्हणलं तर की त्यांना टॅक्स भरायला पैसे नाही, इन्शुरन्स भरायला पैसे नाही, तर त्याच्यामुळं फायनान्सवाल्यामध्ये बी भरपूर प्रॉब्लेम येऊ लागले ड्रायव्हर लोकाला. तर जर सरकारने समजा ह्या टॅक्सवर गांभीर्याने जर विचार केला तर हा टॅक्सी व्यवसाय चांगल्याप्रमाणे जोमात चालेल आणि ह्याचे फायदे पब्लिकला पण भेटतील आणि गव्हर्नमेंटला पण भेटतील. फायनान्ससारखी लूट तर आजकाल पोलीस डिपार्टमेंट बी करत नाही आणि कुठलंच डिपार्टमेंट करत नाही, एवढे फायनान्सवाले ह्या गाड्यावाल्याला लूट करू लागलात. फायनान्सवाल्याचं उद्दिष्ट काय आहे? व्याज कमवणं. मग तुम्ही व्याजच कमावणार, त्या ड्रायव्हरच्या गाड्या वडून नेऊन त्याला देशोधडीला लावता, रस्त्यावर गाडी अडवतात, त्यांचे एजंट म्हणतो 1100 रुपये 11,000 रुपये दे आम्ही तुमची गाडी सोडून देतो. म्हणजे ते 11,000 ह्यानं गाडी वडून नेलं की त्या गोडाऊनचं भाडं, त्या गोडाऊनचे टॅक्सेस. म्हणजे ह्याच्यासाठी आता माझी अजून एक मागणी, बरं झालं तुम्ही प्रश्न चांगला विचारला तुम्ही. आर्थिक महामंडळ, तुम्ही जर इतर समाजासाठी आर्थिक मंडळाची निर्मिती केली तर ड्रायव्हरसाठीही आर्थिक महामंडळ द्या, जेणेकरून ह्या प्रायव्हेटवाल्याची जी पिळवणूक आहे फायनान्सवाल्याची, त्या पिळवणुकीमधून आमच्या ड्रायव्हर बांधवाची मुक्तता होईल. हे आधार जे चॅनल आहे, ह्या चॅनलनी जी आम्हाला ही संधी दिली आणि आमच्या ड्रायव्हर लोकांची या कामाची दखल घेऊन याला ही प्रसिद्धी मिळून देऊ लागलं आहे, त्याबद्दल मी संजय हाणोर आधार चॅनलचे आणि त्यांच्या पूर्ण टीमचे विशेष आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघर्ष. तर ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज, तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnews@gmail.com.
CoM आधार न्यूज ADM9@gmail.com